भारत मातेच्या वीर पुत्रांचा गौरवशाली इतिहास अभिमानाने सांगावासा वाटतो। अशाच एका परमवीराने आपल्या शौर्याची गाथा इतिहासात लिहून ठेवली। त्या परमवीराचं नाव आहे अल्बर्ट यक्का। 27 डिसेंबर 1948 रोजी झारखंड येथील जरिया गावात आदिवासी भागामध्ये यांचा जन्म झाला। त्यांच्या आईचं नाव मरियम आणि वडिलांचं नाव जुलियस असं होतं। आपले प्राथमिक शिक्षण सीसी स्कूल पट्रोली येथे पूर्ण केले आणि माध्यमिक शिक्षण भिकमपूर मिडल स्कूल येथे पूर्ण केले। त्यांना तीर कमान चालवणं खूप आवडायचं आणि त्याचबरोबर हॉकी खेळायला सुद्धा खूप आवडायचं। गंगासागर येथे झालेली लढाई त्यांच्यासाठी खूप महत्वाची लढाई होती। गंगासागर हे ठिकाण अखोरा स्टेशन पासून 4 किलोमीटर अंतरावर होतं। हा दलदलीचा भाग होता आणि त्यात चालणाऱ्या सैनिकांचे पाय गुडघ्या पर्यंत फसत होते, त्यामुळे त्यांना रेल्वे ट्रॅकच्या बाजूनं चालण्याचे निर्देश देण्यात आले होते। अल्फा कंपनी रेल्वे ट्रॅकच्या उजव्या बाजूला आणि ब्राव्हो कंपनी डाव्या बाजूला चालत होती। लान्स नायक गुलाब सिंह आणि अल्बर्ट एक्का यांना सर्वात पुढे चालण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती। पाकिस्तानी सैनिक दिसताच त्यांच्यावर हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले होते। या भागाचे संरक्षण करण्याची जबाबदारी पाकिस्तानच्या 12 फ्रंटियर फोर्सच्या 3 तुकड्यांकडे होती। पाकिस्तानचे सैनिक रेल्वे ट्रॅकच्या जवळ बिनधास्त फिरत असल्याचं पाहून त्या ठिकाणी भूसुरुंग नसल्याचं 14 गार्डच्या जवानांना गस्त घालताना लक्षात आलं। त्यामुळे भारतीय सैनिकांना रेल्वे ट्रॅकच्या जवळून चालण्याच्या सूचना देण्यात आल्या असं मेजर जनरल इयान कार्डोजो यांनी त्यांच्या परमवीर आवर हिरोज या पुस्तकात लिहिलेलं आहे। बी कंपनीचे कमांडर मेजर ओपी कोहली ट्रॅकच्या डाव्या बाजूला थोडं खाली चालत होते। सर्व काही ठीक चाललं होतं, पण तेवढ्यात एका सैनिकाचा पाय रेल्वे ट्रॅकवर पाकिस्तानने लावलेल्या ट्रिप प्लेयर वायरवर पडला। त्यामुळे अचानक हवेत आतिषबाजी झाली आणि सगळीकडे दिवस असल्याचा उजेड दिसला पसरला। असं कोहली यांनी सांगितलं, एका ज्या ठिकाणी उभे होते तिथपासून जवळपास 40 फूट अंतरावर पाकिस्तानचं बंकर होत। त्या ठिकाणी एक जवान तैनात होता। उजेड आणि आवाजाच्या दिशेनं पाहून त्या सैनिकानं विचारलं, कोण आहे तिथे? त्यावर एका यांनी त्याच आवेशात उत्तर दिलं, तुझा बाप। असं ओरडत पुढे सरसावले आणि पाकिस्तानच्या सैनिकांच्या पोटात संगीन खुपसला। पहिल्या बंकर मध्ये लाईट मशीन गन आणि एक रिकॉइलेस गन सह 4 पाकिस्तानी सैनिक तैनात होते। यक्का यांच्या हाताला गोळी लागली, पण त्या बंकर वर भारतीय सैनिकांनी ताबा घेतला। त्यानंतर एकच हाहाकार उडाला, पाकिस्तानी सैनिकांनी उजेड केला आणि त्यांनी भारतीयांच्या दोन्ही तुकड्यांवर हल्ला करायला सुरुवात केली। त्या ठिकाणी 120 सैनिकांच्या दोन्ही तुकड्या दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या झाल्या। एक कंपनी पुढे गेली आणि बी कंपनी तलावाकडे वळून एका पाठोपाठ पाकिस्तानचे बंकर नष्ट करू लागली। हाताला गोळी लागलेली असतानाही एका वाघाप्रमाणे हल्ला करत होते। ते मेजर कोहली बरोबर जात असतानाच एक गोळी त्यांच्या मानेला लागून गेली। अल्बर्ट एक्का जमिनीवर कोसळले, पण ते लगेच उठले आणि माझ्या बरोबर चालू लागले असं मेजर ओपी कोहली सांगतात। तोपर्यंत आमचे सैनिक बिल्डिंग पर्यंत पोहोचले होते। तिथून पाकिस्तानी सैनिक MMG द्वारे सतत आमच्यावर फायरिंग करत होते। त्यावेळी सर्वात गरजेचं होतं ती मशीन गन शांत करणं। या ठिकाणी अल्बर्ट यक्का यांनी शौर्याची परिसीमा दाखवली। पाकिस्तानच्या मशीन गन समोर अल्बर्ट यक्का यांच्या सहकाऱ्यांच्या रायफलचा टिकाव लागणं कठीण चाललं होतं, त्यामुळे मोहीम यशस्वी करण्यासाठी या मशीन गन बंद करणं गरजेचं होतं। तेवढ्यात रायफल पाठीवर लटकवत अल्बर्ट यक्का यांचा हात त्यांच्या बेल्टला लटकवलेल्या हँड ग्रेनेडवर गेला आणि दाताने पिन काढत हँड ग्रेनेड छिद्रातून त्या इमारतीमध्ये फेकला।
आत बसलेल्या सैनिकांना काही समजायच्या आत अचानक स्फोट झाला, त्यामुळे इमारतीचे काही तुकडे अल्बर्ट यक्का यांनाही लागले, पण स्फोटामुळे पाकिस्तानी सैनिक भिंतीला एवढा जोरात आदळला की त्याचे चित्रे उडाले. दुसऱ्या सैनिकाला मात्र इजा झाली नाही. अल्बर्ट यक्का यांनी खांद्यावरची रायफल काढली आणि त्याच्या समोरील संगीनद्वारे पाकिस्तानी सैनिकावर हल्ला केला. त्यांना त्यांच्या गुरुने संगीन वापरण्यासाठी शिकवलेला खूपसा काढा हा धडा चांगलाच लक्षात होता. अल्बर्ट यक्का यांच्या या साहसामुळे भारताच्या बाजूने लढाई झुकली. ब्राह्मो कंपनी कमांडर ओपी कोहली 10 फूट अंतरावरून या यक्का यांच्या शौर्याचं ते दृश्य पाहत होते. त्यांच्या डोळ्यासमोरच अल्बर्ट यक्का ग्रेनेड फेकून त्या शिडीवरून चढले होते. हे संपूर्ण दृश्य पाहून माझी छाती अभिमानाने भरून आली असं ओपी कोहली सांगतात. मी खाली इमारतीबाहेर त्यांना भेटण्यासाठी वाट पाहत होतो. एक सडपातळ व्यक्ती पायऱ्या उतरून खाली येत असल्याचं मला दिसलं. श्वास रोखून मी त्यांना उतरताना पाहत होतो. त्याच वेळी अचानक त्यांचं शरीर सैल पडलं आणि ते पायऱ्यावरून कोसळले असं सांगतात. लान्स नायक अल्बर्ट यक्का देशासाठी शहीद झाले होते, मात्र त्यांनी मोहीम फत्ते केली होती. थोड्या वेळापूर्वी भारतीय सैनिकावर गोळीबार करणाऱ्या MMG मशीन गन ब्राहो कंपनी तेथून बाहेर काढत होती, पण त्यावेळी लान्स नायक अल्बर्ट यक्का बंकर कडे जाणाऱ्या पायऱ्याजवळ मृत्युमुखी पडले होते. अल्बर्ट यक्का यांना त्यांच्या शौर्यासाठी भारतातील सर्वोच्च पुरस्कार परमवीर चक्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रथमच बिहार आणि ब्रिगेड ऑफ गार्डच्या अशा एखाद्या सैनिकाला या सन्मानाने गौरवण्यात आलं होतं. सोबतच पूर्व सेक्टरमध्ये मिळालेलं हे एकमेव परमवीर चक्र, त्यामुळे त्याचं वेगळं महत्व इतिहासात नोंदवलं गेलं.